कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. पावसाच्या उघडीपीमुळे कपाशी करपली तर शेतकऱ्याने फिरवले 10 एकर कपाशीवर ट्रॅक्टर. तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. जालना जिल्ह्यामध्ये यंदा 2 तालुके वगळता इतर सर्व भागात यंदा कमी पाऊस झालाय. त्यामुळे अवघ्या 2 पानांवर असलेली कपाशी अनेक भागात करपली आहे. सोयाबीन मका ही पिकंही करपून जात आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. आज अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका शेतकऱ्याने पावसाअभावी कपाशी करपल्याने 10 एकरावर ट्रॅक्टर फिरवून कपाशीची शेती उद्ध्वस्त केली. वडीगोद्रीच्या प्रसाद पिंगळे यांनी यंदा 10 एकर कपाशीची लागवड केली होती. पहिला पाऊस झाल्यानंतर पिंगळे यांनी त्याच्या 10 एकरवर कपाशीची लागवड केली. त्यानंतर पावसाने उघडीप झाल्यामुळे 2 पानांवर असलेले कपाशीचं 10 एकर पीक करपलं. आता पाऊस येऊनही काही फायदा होणार नसल्याने पिंगळे यांनी 10 एकर कपाशीच्या पिकात ट्रॅक्टर घालून कपाशी नांगरली. मागील 15-20 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मी माझ्या 10 एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली होती. तरी त्यानंतर पाऊस पडला नाही, त्यामुळे आज माझ्यावर कपाशी मोडण्याची वेळ आली आहे. आणि त्यामुळे मी आज माझ्या उर्वरित क्षेत्रामध्ये आणि तसेच त्या पूर्ण 10 एकर क्षेत्रामध्ये आज बाजरी पेरत आहे. तरी पाऊस न पडल्यामुळे आज माझे व माझ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. माझं नाव प्रसाद विनोद पिंगळे. दुष्काळवाडा होऊन बसलेल्या मराठवाड्यात यंदा एकही समाधानकारक पाऊस झालेला नाही. 1.5 महिना लोटला तरीही पावसाचा पत्ता नाही. ऐन पावसाळ्यामध्ये जनावरांनाच काय, माणसांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. प्रतिनिधी सुदर्शन राऊत, कॉमन न्यूज मराठी, जालना.